जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही कुठल्या चेकिंग करायला पाहिजे? दर महिन्याला उपाशीपोटी आणि नाश्त्यानंतरची शुगर, दर 3 महिन्याला HbA1c म्हणजे 3 महिन्याची एव्हरेज शुगर, दर 6 महिन्याला तुम्ही कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल हे चेक करायला पाहिजे, आणि दर वर्षाला एकदा तुमचं ECG मग तुमची किडनीचे पारे म्हणजे क्रिएटिने आणि लघवीमध्ये प्रोटीन पडतंय नाही पडतंय, मग तुमच्या डोळ्यांचा मागचा पडदा म्हणजे त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो हे डोळ्यांच्या डॉक्टरांकडून चेक करायला पाहिजे, आणि तुमचे शुगरमुळे पायांची नस सुन्न पडते आहे का ज्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो हे तुमच्या डॉक्टरांकडून दरवर्षी एकदा चेक करायला पाहिजे.